कार्बनी संयुगांच्या नामकरण पद्धती सामान्य नामकरण पद्धती मुलांनो आपण पाहिले आहे की आज मितीस लक्षावधी कार्बनी संयुगे माहिती आहेत सुरुवातीला यांची संख्या कमी होती त्यावेळी त्यांना वैज्ञानिकांनी विविध प्रकारांनी नावे दिली होती त्या नावांना आता सामान्य नावे असे म्हणतात उदाहरणार्थ मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन या पहिल्या चार अल्केनच्या नामांचे उगम वेगवेगळे आहेत आणि त्यानंतरच्या अल्केनांची नावे ही त्यांच्यातील कार्बनच्या संख्येवरून दिली आहेत सी फोर एच टेन या रेणूसूत्रासाठी सरळ शृंखला किंवा शाखीय शृंखला अशी रचनासूत्रे असलेले दोन समघटक संयुगे संभवतात त्यांना एन ब्युटेन व आय ब्युटेन अशी दोन नावे देऊन त्यांच्यातील वेगळेपण व सहसंबंध दर्शवला गेला मुलांनो याचप्रमाणे सी फाईव्ह एच ट्वेल्व या रेणूसूत्रासाठी देखील तीन रचनासूत्रे आहेत त्यानुसार त्यांना एन पेंटेन आय पेंटेन आणि नियो पेंटेन अशी नावे आहेत एन म्हणजे नॉर्मल तर आय आए म्हणजे आय आहे त्याचप्रमाणे सी सिक्स एच फोर्टीन या रेणूसूत्रासाठी सरळ श्रृंखला किंवा शाखीय शृंखला असलेली तीन समघटक संयुगे आहेत ती पुढीलप्रमाणे एन हेक्झेन आय हेक्झेन आणि नियो हेक्झेन अशी आहेत मुलांनो जसजशी कार्बनी संयुगे ज्ञात होत गेली तसतसा त्यांच्या वाढत्या संख्येमुळे पुढील काळात कार्बनी संयुगांच्या सामान्य नावांमुळे गोंधळ होऊ लागला त्यामुळे कार्बनी संयुगांना नावे देण्यासाठी तर्कशुद्ध व सर्वमान्य पद्धत असण्याची गरज भासू लागली आय पॅक नामकरण पद्धती इंटरनॅशनल युनियन ऑफ प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री या संस्थेने संयुगांच्या संरचनेवर आधारित नामकरण पद्धत मांडली ती आता जगभर मान्यताप्राप्त आहे या पद्धतीमुळे सर्व प्रकारच्या कार्बनी संयुगांना विशिष्ट नाव देण्याची तरतूद आहे मुलांनो कोणत्याही कार्बनी संयुगांच्या आययूपीएसई नावाचे तीन घटक असतात जनक प्रत्यय व उपसर्ग कोणत्याही संयुगाला आय नाव देताना त्या संयुगाच्या जनक अल्केंचे नाव आधारभूत धरतात जनक अल्केंच्या नावाला योग्य ते प्रत्यय व उपसर्ग जोडून संयुगाचे नाव तयार करतात मुलांनो सरल श्रृंखला संयुगांच्या आययू नामकरणातील पायऱ्या या पुढीलप्रमाणे प्रमाणे आहेत पायरी एक सरल श्रृंखला संयुगाचे रचनासूत्र लिहून त्यातील कार्बन अणूंची संख्या मोजा या संख्येतके कार्बन अणू असलेला अल्केन हाच प्रस्तुत संयुगांचा जनक अल्केन होय या जनक अल्केनचे नाव इंग्रजीमध्ये लिहा प्रस्तुत संयुगांच्या कार्बन शृंखलेमध्ये दुहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट एन ईऐवजी ई एन ई ने करावा आणि जर प्रस्तुत संयुगांच्या कार्बनी शृंखलेत तिहेरी बंध असेल तर जनक नावाचा शेवट एन ईऐवजी वाय एन ई ने करावा या तक्त्यात अनुक्रमांक चारपर्यंत पर्यंत एकेरी बंध असल्याने जनक नाव देण्यात आले आहे त्यानंतर अनुक्रमांक पाच मध्ये दुहेरीबंध असल्याने यास जनक नाव प्रोपीन असे दिले आहे अनुक्रमांक तिहेरी बंध असल्याने प्रोपाइन असे नाव दिले आहे पायरी दोन रचनासूत्रामध्ये एखादा क्रियात्मक गट असल्यास जनक नावातील शेवटचे ई हे अक्षर काढून त्या जागी क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडावे यास अपवाद हॅलोजन या, क्रियात्म या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव नेहमीच उपसर्ग म्हणून जोडतात एक मध्ये इथेन या शेवटचा ई काढून त्या जागी क्रियात्मक गट ऑल हे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडले आहे म्हणून त्यास जनक प्रत्यय इथेनॉल असे नाव देण्यात आले अणुक्रमांक दोन मध्ये इथेनला हॅलोजन या क्रियात्मक गटातील क्लोरो हा अणु जोडला असल्याने क्लोरो हे नाव उपसर्ग म्हणून वापरले आहे क्लोरो इथेन याचप्रमाणे ब्रोमो इथेन हे नाव देण्यात आले आहे तक्त्यातील बाकी नावांना जनक नावाचे शेवटचे ई अक्षर काढून त्यांच्या क्रियात्मक गटाचे संक्षिप्त नाव प्रत्यय म्हणून जोडून यांना प्रोपेन इथेन ऐवजी इथेनॉईक ऍसिड मिथेन ऐवजी मिथेनामिन आणि प्रोपेन ऐवजी प्रोपेनॉन अशी आयू पी एस सी नावे देण्यात आली आहेत पायरी तीन कार्बन श्रृंखलेतील कार्बन अणूंना एका टोकाकडून दुसऱ्या टोकापर्यंत अंक द्या सी एच ओ किंवा सी ओओ या क्रियात्मक गटातील कार्बनला एक हा अंक द्या हे क्रियात्मक गट नसतील तेव्हा श्रृंखलेचे अंकन दोन दिशांनी होऊ शकते ज्या अंकामुळे क्रियात्मक गट धारण करणाऱ्या कार्बन अणूला लहान अंक मिळेल ते अंकन ग्राह्य धरा क्रियात्मक गटाच्या संक्षिप्त नावापूर्वी हा अंक लिहा अंतिम नावामध्ये अंक व अक्षर यांच्यामध्ये लहान आडवी रेषा काढा या तक्त्यात अनुक्रमांक मध्ये रचनासूत्रानुसार नंबर दिले तर दोन्ही बाजूंनी दोन नंबरला क्रियात्मक गट जोडला गेला असल्याने त्यास प्रोपेन टू ऑल असे नाव दिले आहे अनुक्रमांक दोनमध्ये रचनासूत्रानुसार कार्बन अणूंना दोन्ही बाजूंनी नंबर दिले असता लहान अंक असलेल्या ठिकाणी क्रियात्मक गट जोडला गेला असल्याने त्यास टू क्लोरोपेन्टेन असे म्हणतात